पोजिशन, हॉरिजॉन्टल पोजिशन एंड हाईएस्ट पोजिशन. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला पाहिजे डिफरन्स बिटवीन टेंशन एंड लोएस्ट एंड हाईएस्ट पोजिशन. किंवा आपण क्वेश्चन म्हटलं असेल की शो द्या डिफरन्स बिटवीन द टेंशन एंड लोएस्ट एंड हाईएस्ट पोजिशन इक्वल टू 6 mg, दैट इज 6 times वेट ऑफ बॉडी. वेअर m इज मास ऑफ बॉडी, तो मास ऑफ पार्टिकल मोड आणि स्मॉल g इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, अँड इन प्रोडक्ट m g दॅट इज वेट ऑफ बॉडी. अँड देअरफोर हा क्वेश्चन कसा आहे, शो दॅट टेंशन अँड डिफरन्स बिटवीन द टेंशन एंड लोएस्ट एंड हाईएस्ट पोजिशन इक्वल टू 6 times वेट ऑफ बॉडी. मग आता फॉर्म्युला पाहायला आपण टेंशन ऍट ए पोझिशन इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. मग एम जी कॉस थीटा हा आपण जनरल फॉर्म्युला पाहिला की पोझिशनसाठी एनी पोझिशनसाठी की एनी पोझिशन घेतला आपण आणि हा थीटा. मग आपण टेंशन ऍट लोएस्ट पोझिशनसाठी आपण घेतलाय थीटा इक्वल टू 0 आणि कॉस ऑफ 0 इक्वल टू 1. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला की टेंशन ऍट लोएस्ट पोझिशन इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. कारण की लोएस्ट पोझिशनसाठी आपण काय घेतलाय थीटा इक्वल टू 0 अँड कॉस ऑफ 0 इक्वल टू 1. मग टेंशन ऍट लोएस्ट पोझिशन टी आर इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आता इथे व्हेलॉसिटी घेऊन झाला आपण एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. मग आता टेंशन ऍट लोएस्ट पोझिशन, मग इथं आपण टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन घेतला आपण इथे पाहा फॉर्म्युला घेतला आपण इक्वेशन फर्स्ट यावरून घेऊ आपण टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन. आता इथे पॉझिटिव्ह आहे की मायनस एम जी इक्वल टू घेऊन आलो आपण एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर, याला म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन, हायस्ट पोझिशनला टेन्शन घेतलं आपण टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर. आता टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन लोएस्ट पोझिशनसाठी आपण थीटा इक्वल टू 0 घेतलाय मेन फॉर्म्युलामध्ये. म्हणजे आपला हा जनरल फॉर्म्युला आहे फॉर एनी पोझिशन टी साठी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. मग फर्स्ट कंडिशन घेतलं आपण टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन इक्वल टू टी आर इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर कॉस एम जी, इथे आपण थीटा इक्वल टू 0 घेतला आणि कॉस ऑफ 0 इक्वल टू 1. अँड त्यानंतर टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन टी आर मायनस एम जी इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन, मग हायस्ट पोझिशन साठी थीटा इक्वल टू काय घेऊन आलो आपण 180 degrees. आणि देअरफॉर फॉर्म्युला, मग आता फॉर्म्युला हा तयार होऊन आला टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन इक्वल टू एम. आता इथे हायस्ट पोझिशन साठी आपण एच घेऊ, हायस्ट पोझिशन साठी सिम्बॉल आपण काय घेऊन आलो एच घेऊन राहिलो. मग इथे कॉस ऑफ 180 degrees इक्वल टू काय होईल मायनस 1. मग कॉस ऑफ 180 degrees मायनस 1 अँड देअरफॉर फॉर्म्युला इक्वल टू मायनस एम जी. अँड देअरफॉर टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह एम जी इक्वल टू आहे एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर इक्वेशन सेकंड. हा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये पहा. मग आपल्याला पाहायचं की शो दॅट टेन्शन ऍट लोएस्ट ऍट हायस्ट पोझिशन इक्वल टू 6 times mg. मग इक्वेशन फर्स्ट पा, इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्टेड इक्वेशन सेकंड घेऊ. इक्वेशन फर्स्ट म्हणून आपण इक्वेशन सेकंड सपरेट करून घ्यायला पाहिजे. मग टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन टी एल मायनस काय घेऊ आपण टी एल मायनस एम जी. आता इथे मायनस टेन्शन इक्वेशन सेकंड मायनस, आता इथे निगेटिव्ह सांगितलं मायनस टी एच आणि मायनस मायनस प्लस काय येईल परत इथे. म्हणजे पहा टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन टी एल मायनस एम जी, इथे प्लस आहे हा मायनस टी एच आणि इथे काय मायनस मायनस एम जी इक्वल टू टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन सेकंड. म्हणजे लेफ्ट हँड साईड मधून सप्लाय केला आपण, तर इथे निगेटिव्ह पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्हचं परत निगेटिव्ह झालं. नंतर इक्वल टू काय एम व्ही एल स्क्वेअर अपॉन काय घेऊन आलो आपण आर मायनस मायनस एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर. आता इथे पहा टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन टी आर मायनस एम जी मायनस टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन मायनस एम जी इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर. आता इथे पहा टेन्शन, नेक्स्ट आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय पहा टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन मायनस टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन इक्वल निगेटिव्ह मायनस एम जी आणि मायनस एम जी. म्हणजे मायनस एम जी मायनस एम जी इक्वल टू काय होईल मायनस 2 times mg इक्वल टू एम. आता इथे पण या स्टेप मध्ये एम आर काय होईल कॉमन घेऊ, एम आर इथे सुद्धा येईल या सेकंड.
डिफरेंस बिटवीन टेंशन एट हाईएस्ट एंड
लोएस्ट पोजिशन तो अशा पद्धति सिक्स एम जी माइनस जीरो कैलक्युलेशन कराए नहीं अपन कॉन्क्लूजन मिले कि टेन्शन एट लोएस्ट पोजिशन इक्वल टू सिक्स फाइव सेम जी दैट इज अ मैक्सिमम वैल्यू एंड टेन्शन एट हाइस्ट पोजिशन इक्वल टू जीरो दैट इज मिनिमम वैल्यू अपने मिडवे हॉरिजॉन्टल पोजिशन सुधा कैलक्युलेट करता है थ्री टाइम्स एम जी वैल्यू आई नको ऐसा क्वेश्चन सॉल्व कराए अपना टेन्शन है का एनी पोजिशन इक्वल टू एम स्क्वेर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा या आधी अपन डिस्कस किया है टेन्शन है लोएस्ट पोजिशन इक्वल टू फॉर्म्यूला तैयार एम वी एल स्क्वेर अपॉन आर प्लस एम जी थीटा इक्वल टू जीरो कॉस ऑफ जीरो इक्वल टू वन एंड पी एल माइनस एम जी इक्वल टू एम अपॉन आर वी एल स्क्वेर इक्वेशन फर्स्ट सिमिलरली टेन्शन है हाइस्ट पोजिशन इक्वल टू एम वी एच स्क्वेर अपॉन आर माइनस एम जी निगेटिव के पॉजिटिव आना पण इक्वल टू एम वीएच स्क्वेर अपॉन आर इक्वेशन सेकंड इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड अपन सबट्रैक्ट करून आलो टेन्शन एट लोएस्ट पोजिशन माइनस एम जी माइनस वी एच प्लस माइनस हुई इक्वल टू एम वीएच स्क्वेर अपॉन आर माइनस एम वीएच स्क्वेर अपॉन आर निगेटिव माइनस एम जी माइनस एम जी माइनस टू टाइम्स एम जी एम अपॉन आर अपन कॉमन घेतलाय आणि ब्रैकेट मध्ये वीएल स्क्वेअर माइनस वीएच स्क्वेअर मग इथे पीएल माइनस टेन्शन एट लोएस्ट एंड माइनस टेन्शन एट हाईएस्ट पोजिशन इक्वल टू निगेटिव व्हॅल्यू माइनस एम जी ही प्लस टू टाइम्स एम जी मग आता इथे आपण या इक्वेशन थर्ड मध्ये वीएल स्क्वेअर माइनस वीएच स्क्वेअर ची व्हॅल्यू सपोर्ट करायची या पद्धतीने कॅल्क्युलेट केली आपण वीएल इक्वल टू रूट आर जी फाईव्ह आर जी वीएच इक्वल टू रूट आर जी स्क्वेअर केला आपण फाईव्ह आर जी आर जी अँड दॅट डिफरन्स हा जो आहे तो आला फोर टाइम्स आर जी ही व्हॅल्यू आपण इथे सपरेट केली सपोर्ट केली आर आर कॅन्सल केला आणि फोर एम जी प्लस एम जी इक्वल टू सिक्स टाइम्स एम जी अँड दॅट फोर टेन्शन ऍट लोएस्ट डिफरन्स बिटवीन टेन्शन ऍट लोएस्ट अँड हायस्ट पोझिशन इक्वल टू सिक्स टाइम्स एम जी दॅट इज सिक्स टाइम्स वेट ऑफ बॉडी म्हणजे एम जी काय वेट ऑफ बॉडी तर पहा क्वेश्चन आपला कम्प्लीट झाला आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला आणि इथे जे टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल आहे इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट इक्वल टू फाईव्ह बाय टू एम जी आर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थोडं कॅल्क्युलेशन की पोटेन्शियल एनर्जी ची घालू कायनेटिक एनर्जी लोएस्ट पोझिशन हायस्ट पोझिशन आणि मिडवे पोझिशन त्या टेबल मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ते आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट सुद्धा केलेली आहे म्हणजे आपल्याला त्या ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी लोएस्ट पोझिशनला किती आहे कायनेटिक